आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सध्या हवा बदलली आहे आणि यांची बिघडली. घ्या घ्या थंड वारं घ्या. अरे वा, पार्टी चालली वाटत घरातून बाहेर पडल्याची. बघू काय. वडापाव. ओ सॉरी, आता वडापावचीच पार्टी करावी लागेल ना. भिकाऱ्यासनी त्यात समाधान मिळत. असं डोळ वटारून बघू नको अक्षरा. खा वडापाव खा. अरे वा, सोमदे भिकारी एकत्र चालत वाटत. कामिनी, तुला तिजोरीच्या किल्ल्या कशा मिळाल्या? काय फालतू प्रश्न विचारता मामी. घर फोडलंय आपण, तिजोरी काय चीज आहे? सुंदर कामिनी, तुला जे हवंय ते मी सगळं दिलंय ना. आता कशाला आलीस तू इथे? कस आहे अक्षरा, घ्यायचं ते समज घेतलं, आता घ्यायला नाही द्यायला आली आहे. आपल्या कस समजा इच्छा पूर्ण झाल्या, मग आता जरा भिकारच नि दान धर्म करायला पाहिजे ना. पुण्य लागल मला. कामिनी, दान धर्म करायला लई मोठ मन लागत. तू काय दान धर्म करणार? दुसऱ्याच वरबाडून घेणारी तू? तुम्ही काय बी म्हणा, आपल्या अंगाला काही भोक नाही पडत तुमच्या बोलण्याने. पण मी तुम्हा भिकारसनी द्यायला ना गिफ्ट आणले. तुला भी असं बघू नका मामी. तुम्ही म्हणलात ना माझं मन मोठं नाही म्हणून. तुमच्यासाठी चादर मोठी आहे बघा. यावर झोपा. खाली जमिनीवर झोपला तर किड मुकड खाऊन टाकतील ना तुम्हाला. यावरच झोपा आणि उशाला ना मातीची उशी करून झोपा. आणि लई तहान भूक लागली ना तर मस्त वारं खा. आणि रात्री आकाशातले तारे मोजत छान झोपा. आम्ही कुठं राहायचं, काय खायचं आणि काय करायचं याची काळजी तू नको करायला. चल निघतून. आणि एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? तुझ्याकडे घर आहे, प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, अंगावरचे दागिने आहेत, तरी अगं तू आत्म तडफडतीच आहेस. का माहितीये? कारण तुझ्याकडे प्रेमाची माणसं नाही आहेत अगं, जी माझ्याकडे. आमच्याकडे बघ, आम्ही आत्ता या क्षणालाही सुखीच होत अगं. पण तू अजूनही असंतुष्टच आहेस.
आणि यांना काय म्हणालीस? घर फोडलं यांनी. अगं कितीही दयनीय अवस्था झाली ना, तरी वाघीण वाघीणच असते. बघ जरा यांच्याकडे, यांनी एक हाक दिली ना तर अख्खं कोल्हापूर यांच्या बाजूने उभं राहील. आणि तू तू घराच्या बाहेर पडलीस ना तरी तू तू करतील लोक तुझ्यावर. अक्षरा, त्यामुळे आता भिकारी कोण आहे हे कळलंच असेल तुला. निघ आता. तुकडं पडते आता. काय ध्यानात येते का तुमच्या? काय काय करते का? आता आपला डाव साधण्यासाठी चांगली संधी साधून आली. आपल्या पायात येणारी मांजर अक्षरा कायमची घरातन गेली. ते बी बरोबरच आहे म्हणा, पण त्याचा आपल्याला काय फायदा? घ्या ताकाला भांड सोन्याच, बोक्याला कौतुक लोण्याच. पाहू आता आपण आपला फायदा बघायला पाहिजे. उर्वशी, तुझ्या सुपीक डोक्यात नक्की काय पिकते? आता आपण कामिनी विरुद्ध बंड करायचं. हा बंड करायचं. बंड करायचं? अगं आपलं ठरलंय ना, कामिनीला साथ द्यायची, तिची बाजू घ्यायची, मग बंड. अक्षराला घराबाहेर काढेपर्यंतच आपण कामिनीला साथ द्यायची होती. आता आपले खरे रंग दाखवायची वेळ आली. आपण आपला हिस्सा मागायचा. आपण जर आता आपला हिस्सा मागितला नाही ना, तर ती बया संबे घेऊन बसल आणि आपल्या हातात लोटा देईल. आपली इतक्या वर्षांची मेहनत वाया जाईल. नाही 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 उर्वशी, तुझं म्हणणं पटते बरं का मला. हे असं होतं का म्हणे, आता आपण लवकरात लवकर आपल्या हालचाली सुरू करायला पाहिजे. कुठल्या बी थराला जायची वेळ आली ना तरी मागं फिरायचं नाही, जायचं. काही झालं तरी आपला हक्क घ्यायचाच. वय अजिबात सोडायचं नाही. माझ्याकडे प्लॅन बी रेडी. प्लॅन रेडी? आधीच मग सांग की. सांगते पण हित नाही खुले, कारण भिंतीला बी नसत्यात. होत झाला की कामिनीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. हे इथं असं धुमसाया लागले याचा भडका घरात होणारच. या जागा तशी लहानच आहे. अहो त्याच काय माहितीये का, माझी आजी राहायची इथं, मग ती गेल्यापासून ही खोली बंदच आहे. आणि म्या काय एकटा जीव, म्या तर वाड्यावरच असायचो ना तुमच्या संग, म्हणून अशी अवस्था आहे जरा खोलीची. बारक्या रे, घर छोट आहे का मोठ आहे यांनी काय फरक पडतो? माणसाचं मन मोठं असायला लागतं आणि जे तुझं आहे आणि जिथे तुझ्यासारखी इतकी प्रेमाची आणि मन मोठं असणारी माणसं असतात तिथे आभळही ठेंगणं पडतंय. वय बारक्या,
हे माझ्या धाकट्या लेकाचं घर आहे, कुठल्या बी वाड्यापेक्षा कमी नाही हे. आणि तुम्ही समजी सोबत आहात ना, आणखीन काय हवं? मला आता उद्या सकाळी नवीन कागद आपल्या तिघांच्या नावाचा या, उद्या सकाळी या. बरं झालं मला फोन केला असते, आता याला एक टवका बी काढू देत नाही या प्रॉपर्टीतला. अशी सावत्र या यशवंतचा ना काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. भूकंप होते. भूकंप होतोय. अरे सुंदर, काय झालं? काही सपान बिपान पडलं का काय? अरे काय झालं? नाही काय नाही, आलोच मी. हे काय करताय तुम्ही? थांब, झालं बघा वहिनी, एकाच्या दोन खोल्या. वय समज बरोबर झालं आहे, पर मी काय म्हणतो, आधीची खोली एवढी लहान आहे, त्यात मग असं दोन भाग का करायलाय? अरे सुंदर, घरात दोन दोन बायका आहेत, त्यांना काही आडोसा हवा का नको? आई, तुम्हाला माहितीये ना, या घरात रडायला आणि स्वतःवर चिडचिड करायला बंदी आहे. हा म्हणजे हे नियम ज्यांना पटणार आहेत ना, त्यांनीच या घरात राहायचं. वय वय, अगदी बरोबर बोलतीयेस तू. होय वय, अहो मी तर हे नियम ना जन्मापासूनच पाळत आलो, नाहीतर म्हातारी संघ इथं राहायला जमलंच नसतं आपल्याला. बारक्या, आता या घरात सुखी आणि आनंदी राहूयात आपण सगळे. आपण सगळे एकत्र होत की नाही, छान हसून खेळून राहूयात ना. मग कशाला उगाच कुडत बसायचंय? बघा, भावाला बी नियम मान्य आहेत आता. नको त्या लोकांचा नकोची बडी जाऊ, यांनी आता आपली वाटणी ह्यात घातली म्हणल्यावर आपल्या वाट्याला काय येणार? चवळी पवळी ह्यातनं आपण आपली भूक भागवायची. बाप माझा रुबाब करतो आणि दात करून पोट भरतो, आता केलेत नवनवीन कागद? हा मारा त्याच्या बोरक्यावर.
काही बी झालं तरी ही इस्टेट आता आपल्या नावावर व्हायला पाहिजे. उर्वशे, त्याची काळजीच करू नकोस. तो तुला सांगतो, यो प्रताप आला नसता ना मधी, तिला असं दमात घेतलं होतं ना, कुठे सह्या करायची, थांबा थांबा पेन घेऊन येते असं बोलत होते चितसुंदरी. त्यामुळं तू काळजीच करू नकोस उर्वशे. आता बघच, इथं फकस्त आपलाच रुबाब असणार आहे. कोण आहे ना तुम्ही? असं कुणाच्या बी घरात घुसायलाय वय? कोळीला वास तुपाचा आणि आई वाज माझ्या बापाचा. चला तिकडे वा. हे काय करताय तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? कोण आहे तुम्ही? माझी माणसं आहेत. तव्यात टाकलेल्या फुटाण्या आणि उड्या मारत होता ना रात्री. जे बोलत होता ते आत्ता बोलून दाखव. सया पाहिजे. थांबा रे, तुमची समदसनी ओळख करून देते. आई, मामा, मामी, बाहेर या. काय ग, काय तंतन लावली आहे सकाळी सकाळी? हा, घरच्यांच्या नावाने कशा पाई बोंबा बोंब करायलीस? काय काम आहे? शांत हो आई. अगं, पाहुण्यासनी समदेंची ओळख करून द्यायची आहे ना म्हणून बोलवलं. समद्यांना वळखून राहायचं इथं. तर पहिली ही. ही माझी आय हाय, बिनशिंगाची गरीब गाय. हिच्यापासून आपल्याला कसलाच धोका नाही. आई आहे ना, जीवावर नाही उठणार. हिच्याकडे लक्ष देऊ नका. ह्यो माझा मामा, ह्याच्यावर लक्ष ठेवा. ह्यो बी या प्रॉपर्टीला सोकावलेला आहे. कासवासारखा गरज असेल ना तवाच तोंड बाहेर काढतो. पण पाटतं ना काय याची? त्यामुळे संशय आला तर फोडायला हायगाय करू नका. आणि ही याची बायको दुर्गा. हे आमच्या घरातलं राकेलवर चालणारं इंजिन. बिनकामच, नुसतंच फडफड करत असत. लक्ष ठेवा. आणि आता ही आमची काकी उर्वशी. ही ना पामतेला तळलेल्या पुरी सारखी, वरतून गोल आणि आतून फसफशी. येळ आली ना कि हिला बी पामतेला तुन्ना करपेपर्यंत तळून काढा. आणि ह्यो आमच्या घरातला सगळ्यात मोठा खादाड बोका. ह्याच्यावर बारकाईनं लक्ष द्या. यानंच मला रात्री जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जरा जरी संशय आला ना तर तिथल्या तिथं याचा कार्यक्रम उरकायचा.
बर, कोणाकोणाला प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे? त्यांचं काही या घरात पुतळा नाही उभं करायचे? आणि त्यांना पुरेसं काम दिल्याशिवाय माझ्या मनाला समाधान कसं मिळेल? पसरवा ते सगळीकडे, पसरवा तिकडं तिकडं. सासून केली मथुरा आणि काशी, नैवेद्यावर शिंकली माशी, अक्षर आणि वसुंधराला छळायचंच ठरवलं. मनुषे चालू दे, जे काही चाललंय का नाही गप कमान बघ आणि मजा घे. हे बघ, या घरात हे असलं खपून घेणार नाही म्या. का तुला बी घर सोडून जायचंय का? कामिने, मग चुपचाप जे होत आहे ते बघायचं. पसरवत राहा तुम्ही. बारक्या, त्यात भाजी करून ठेवली आहे, यात भाकर आहे. इकडे हे बघ, या गाठोड्यात सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्यात आणि पांघरुणांच्या पण घड्या घातल्या. आता इथून पुढे रोज हे असं सगळं नीटनेटकं राहायला पाहिजे, कळलं? आणि बारक्या, आम्ही जाऊन येतोय, तवर सुंदरकडं नीट ध्यान दे. त्याला कुठं बी सोडून बाहेर एकट्यानं जाऊ नको. त्याला बी एकट्याला बाहेर कुठं जाऊ देऊ नको. होय हो, तुम्ही दोघे बी काही काळजी करू नका. त्याची सावली जाय म्या, अजिबात पाठ सोडणार नाही. बर, आई नाही. हे काय, कुठे चाललाय तुम्ही? सूर्यवंशी भाड्यावर जाऊन येतो. मोलकरीन म्हणून कामावर जायचं आहे ना, तिथं जाणं गरजेचं आहे. कामी दिला शब्द दिलाय तसा. सुंदर, तसं बी आयुष्यात खूप गोष्टी अशा असतात ज्या किती बी म्हटलं तरी आपल्याला टाळता येत नाही. नाईलाज असतो पर कराव्या लागतात त्या. म्हणजे तुम्ही आपल्याच घरी चाललाय ना? मग तिथं जाऊन असं गाड्यावर राबायचं म्हणजे मला पटत नाही बघा. अहो, आत्ताच म्हणालात की नाही आपल्या घरी चाललोय, मग आपल्या घरी राबायला कसला आलाय त्रास? आणि खरं सांगू का, आपल्या घरी चाललो या विचारानेच किती आनंद होतोय. हो ना वाई? ठीक आहे, जा. पर तुम्ही काय खाल्लंय का? उपवास आहे आज. आमचा दोघींचा भी उपवास आहे आज. भावा, लय नशीब आहेस बघ, अशी आई आणि बायको तुझ्या पदरात आहेत. काही झालं ना तर त्या उपाशी राहतील, पण तुला उपाशी राहून देणार नाहीत. स्वतः त्या कायमच तुझा विचार करत आले. आज कशा बशा दोन भाकऱ्या बनल्यात, तुझी भूक मारून त्या कशा जेवतील? त्यांच्या घशाखाली घासच उतरणार नाही. आई एक मिनिट.
अक्षरा या चपला आई या कामिनीने दिलेला चपला आहे. याच घालून आपल्याला कामावर जायचंय. आपल्या घरचा नियम काय आहे? काय बी परिस्थिती असू दे, तिला हसत खेळत सामोरं जायचं. भय ना? मग चला, आता जास्ती विचार करू नका. आम्ही दोघी जाऊन येतो. बारक्या, लक्ष असू द्या. बारक्या येतो. अश्विन येणार आहे आता. किती दिवस माझ्यापासून असं लांब राहणार आहेस? मला आठवण येते रे तुझी, तुला नाही सहन होते आता. तुला माहितीये मी इथे एकटी पडलीय. कुणीच नाहीये माझ्या इथे. मला गरज आहे रे तुझी. तू ये ना प्लीज. नाही, आता मी रडणार नाही. तर खूप दिवस मी तुला तिथे राहू देणार नाही. काही करून मला तुला त्या जेल मधनं बाहेर काढायचं. तुला निर्दोष सिद्ध करायचंय. मी आता खचणार नाही. शरू, शरू, मला तुझं दुःख कळतंय ग. मी बी सारखी पोलिसांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, पण त्यांचं एकच म्हणणं आहे कि अक्षरानं जर केस माग घेतली नाही तर कशाचा काय बी उपयोग नाही म्हणून. आणि अक्षरा काही केस माग घ्यायला तयार नाही. तिलाही चाडून बसली आहे बघ. खूप बदलली आहे ती. तिचं प्रेम नाही राहिलंय अगं माझ्यावर. माझ्या सुखाचा जराही विचार करत नाही ती. मग कशी मागे घेणार ना केस? शरू, तू इतका त्रास नको करून घेऊ. हे बघ, हा अक्षराला जरी तुझी काळजी नसेल ना तरी मला हाय. मी तुझ्या पाठीशी कायम उभी. पण जर अश्विनला परत आणायचं असेल ना घरी, तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. अक्षराला काय बी करून पराभूत करावं लागेल. तिची इतकी कुचंबना करावी लागेल ना की ती स्वतः अश्विनला सोडवून आपल्या समोर आणून उभं करेल. हे बघ, हे असलं काही तू मला सांगू नकोस प्लीज. असलं काहीतरी म्हणजे? अगं शरू, तू ना लई साधी आहेस बघ. अगदी ना भोळ्या म्हणण्याच्या शेळीच कोकरूच आहे बघ. अगं असं राहून नाही चालत या जगात. इथं ना जशास तसं राहावं लागतं. अगदी रक्ताच्या नात्याचा बी विचार न करता. आता तूच मला सांग, अक्षरानं अश्विनला तुरुंगात डांबून टाकताना तुझा विचार केला का? नाही ना. हे बघ शरू, मला ठाव आहे की तुझं तुझ्या बहिणीवर लई प्रेम आहे. त्यामुळे मी जे काही बोलते ना तुला नाही पटणार. शरू, आपल्याला जर अश्विनला या घरात परत आणायचं असेल ना तर आपल्याला हे समज करावंच लागल. हे बघ, अक्षरा कशी तुझ्या बाबतीत कठोर झालीय,
तसं अश्विनला परत मिळवण्यासाठी तुला बी कठोर व्हावं लागेल.